नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी सोळा मेच्या प्रोममध्ये अद्वैत घाबरून अर्ध्या रात्री नेत्राच्या खोलीत जातो आणि म्हणतो नेत्रा तू ओके आहेस ना तुला काही त्रास नाही होत ना ती घाबरून म्हणते हो पण काय झालं तुम्ही ह्यावेळेस तिथे तो तिच्या कपाळाला हात लावतो आणि म्हणतो नक्की तुला काही त्रास नाही होत ना ती म्हणती नाही साहेब इंद्राणी म्हणते तुला काही स्वप्न वगैरे पडलं का हे ऐकल्यानंतर अद्वैत घाबरतो इंद्राणी म्हणते तू चाली असशील त्याच्या स्वप्नात ते म्हणतात ना मणी वसे ते स्वप्नी दिसे पुन्हा शेखरच्या समोर अचानक साधू महाराज येतात आणि म्हणतात त्या मुलीला नियतीने तुमच्या घरी पाठवलंय ती तुझ्या घरची सून आहे हे ऐकल्यानंतर शेखरच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावर साधू महाराज म्हणतात पण त्यासाठी तुला एक त्याग करावा लागेल आता मात्र शेखर घाबरतो आणि म्हणतो काय त्याग करावा लागेल इकडे अद्वैतला नेत्राविषयी वाईट स्वप्न पडतं तर तिकडे साधू महाराज समोर खूप मोठी भविष्यवाणी करतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद